वळूया पुढल्या बातम्यांकडे. चारित्र्यहीन लोकांवर मला बोलायचं नाही असं प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे. गद्दार लोक चारित्र्यहीन आहेत आणि म्हणून भाजपसोबत गेलेत असा हल्लाबोल प्रियांका चतुर्वेदी यांनी केला. तर आम्ही चारित्र्य काढायला बसलो तर बात लंबी चलेगी असा इशारा शिरसाट यांनी दिलाय. चतुर्वेदींवर आरोप मी नाही तर चंद्रकांत खैरेंनी केलाय असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. चारित्र्यहीन लोकांवर मला बोलायचं नाही असं यावर उत्तर राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी दिला आहे. चरित्रहीन आदमी के बारे में किसी तरीके के ट्विटर पे जवाब नहीं देना चाह रही हूँ. मुझे जो जवाब देना था मैंने दे दिया है. उसके बाद ऐसे कैरेक्टरलेस लोगों के बारे में मुझे बोलने की जरूरत नहीं. जो मुझे बोलना था मैंने ट्विटर पर बोल दिया है कि गद्दार लोग जिनके खुद के ही चरित्र ना हो इसीलिए वो भारतीय जनता पार्टी से जुड़े हैं, क्योंकि भारतीय जनता पार्टी भी ऐसा पक्ष है जो महिलाओं के बारे में अभद्र टिप्पणी करता है, अभद्र भाषा का इस्तेमाल करता है और वो लोग बिल्कुल जैसे कहते हैं ना राममिलाई जोड़ी है उसी तरीके के हैं. चारित्र्यहीनच्या गप्पा प्रियांका चतुर्वेदींनी मारू नयेत. कृपया करून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जर आम्ही चारित्र्य काढायला बसलो ना तर मग ते बात लंबी चलेगी. मी जो काही आरोप मी केलेला नाही एक समजून घ्या, प्रियांका चतुर्वेदीवर मी आरोप केलेला नाही. तो आरोप कुणी केला होता? तो चंद्रकांत खैरेंनी केला होता. खैरे साहेबांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे, खैरेने केलेलं स्टेटमेंट आहे. तुम्ही माझ्या तोंडी का मारतात मला कळत नाही. ही गोष्ट तुम्ही खैरेंना विचारू शकता. त्यांनी असं म्हणलं होतं की सुंदरता पाहून निर्णय दिलेली राज्यसभेची खासदारकी. आता त्यांनी म्हणलं ते माझ्या तोंडी मारायचं आणि मी अश्लील बोललो, मी काहीतरी चारित्र्यहीनासारखं बोललो, मला कशाला विचारताय तुम्ही? खैरेंना विचारा खैरे बोलले की नाही. तुमच्याकडे ऑडिओ क्लिप आहे त्यांची. उगाच काहीतरी लावालावे करायचा आणि चंद्रकांत खैरेला सुद्धा तिथून बाजूला करायचं. हा डाव ह्या मूर्खाचा आहे, मूर्खाचा आहे. आणि मग मला इतका राग येतो या माणसाचा की त्याची काय चर्चा हे आहे, चारित्र्य पान कसं आहे त्याचं. अनेक मुली उभे राहतील त्याच्या विरोधामध्ये. हे सगळं त्या ठिकाणी मग इतकं असताना सुद्धा कशाकरता बोलायचं? म्हणजे आमची एकनिष्ठता किंवा आमचं कडवटपणा त्या ठिकाणी दूर करण्यासाठी काहीतरी आमचं नाव घेऊन त्या ठिकाणी बोलायचं हे बरोबर नाही असं. आणि वेळ प्रसंग पडले तर मग आम्ही त्यांना आमच्या पद्धती शिवसेना पद्धतीने सरळ करून